टायगर इज बॅक, वाघ परत आलाय. सावध असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे ज्याने ज्याने त्रास दिलाय. सेनेत जेव्हा तुमचा प्रवेश झाला त्याच्यानंतर संजय राऊत आणि तुमची सेनेत असताना भेट झालेली नाही, काय वाटतं आज संजय राऊत बाहेर? होय, कारण मी सेनेमध्ये प्रवेश केला आणि साहेबांवरती कारवाई झाली, त्यामुळे मला भेटता आलं नाही. साहेब तब्बल 102 दिवसांनी परत येत आहेत आणि मला सेनेत येऊन तब्बल 102 दिवस झालेले आहेत. सो हा एक एक योगायोगच म्हणावा लागेल, पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये खूप लोकांनी वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट दिल्या. काही जण म्हणाले की या लेडी संजय राऊत वगैरे आहेत. मला मात्र सातत्याने असं वाटलं की राऊत साहेब म्हणजे फार मोठी असामी आहे, मी छोटासा खारीचा वाटा उचलते आणि माझ्या परीने तो लढण्याची झगडण्याची ती धडपड करते, पण त्यांच्या येण्याने आता निश्चितपणे मला अजून जास्त बळ मिळालं आहे. हा एक मोठा विजय म्हणावा लागेल उद्धव ठाकरे गटाचा, प्रश्नच नाही. विजय म्हणण्यापेक्षा ना जे लोक काहीसे हे झालेले आहेत त्यांना एक विश्वास आणि दिलासा मिळालेला आहे आणि सगळ्या आमच्या शिवसैनिकांच्यामध्ये नवा उत्साह, नवी उमेद. कारण अंधेरी पूर्वची निवडणूक जिंकणं असेल, ती निवडणूक जिंकताना सुद्धा ती विक्रमी मतानं जिंकणं. नोटाची मतं ही भाजपाची मतं होती, सरळ सरळ नोटा म्हणजेच भाजपचा उमेदवार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, म्हणजे भाजपाची तेवढीच ताकद होती. पण दिवंगत रमेश लटकेंपेक्षा सुद्धा कितीतरी अधिक पटीनं ऋतुजाताईंना मतं मिळाली, त्यामुळे तो आमच्यासाठी एक 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 बूस्ट होता. आणि तो बूस्टर मिळाल्यानंतर आत्ता तर प्रश्नच नाही, म्हणजे राऊतसाहेबांच्या येण्याने तर आम्ही सगळेच अगदी पुलकित झालेले आहोत. आम्ही प्रचंड, आमच्यामध्ये चैतन्य संचारलेलं आहे आणि एक ऊर्जादायी वातावरण आहे.